श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होत असून या निवडणुकीत सभासद मतदार बंधू भगिनींच्या गाठी भेटी घेऊन आपापल्या पॅनलचा प्रचार जोरदार सुरू आहे. या लढतीत पॅनलचे आजी माजी चेअरमन राहिलेले तसेच कर्मचाऱ्यांचा तगडा जनसंपर्क असलेले दिग्गज नेते पुन्हा निवडणुकीत उतरल्यानं या निवडणुकीला मोठी रंगत आल्याचं चित्र दिसून येत आहे. सध्याच्या निवडणुकीत निवडणुकीसाठी साई जनसेवा पॅनलचे उमेदवार तसेच पॅनलचे नेतृत्व करणारे दोन अनुभवी नेते तथा माजी चेअरमन यादवराव कोते प्रतापराव कोते हे 15 नवीन उमेदवार घेऊन जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत. तरुण तडफदार उमेदवार या साई जनसेवा पॅनलमधून उमेदवारी करत असून या ज्येष्ठ कुटुंब प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीला सामोरे जात असून विरोधी पॅनलमधील काहींना आपण निवडून येणार नाही याची खात्री झाल्यानं त्यांना इतर वर्गातून उमेदवारी करावी लागली असून कोणतेही विजन नसलेले आणि पोकळ जाहीरनामे व आश्वासने देत असून त्यांना संस्थेसाठी काहीच करायचं नसल्याचं साई जनसेवा पॅनलचे उमेदवार विजय हिरे यांनी सांगितलंय. जनसेवा पॅनल हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल व दुग्ध विकास मंत्री यांच्या प्रेरणेने व नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आमचं पॅनल तयार झालेलं आहे. सगळे तरुण तडफदार नवीन नेतृत्वाचे असलेले उमेदवार दिलेले आहेत. जसे आपल्या कुटुंबामध्ये आपले ज्येष्ठ व्यक्ती कुटुंब प्रमुख म्हणून असतात तसे आमच्या जनसेवा पॅनलच्या कुटुंबामध्ये सुद्धा यादवराव कोते तसेच प्रताप कोते हे आमचे ज्येष्ठ उमेदवार आहेत आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व 15 नवीन चेहरे या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे आहोत. आपली ही जी संस्था आहे साईबाबा संस्थान कर्मचारी ही आपली एक कुटुंब आहे व ते कुटुंब कसं सांभाळायचं हे आम्ही या दोन्ही ज्येष्ठ सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत. आणि मी इतर मागासवर्ग या प्रवर्गातनं उभा आहे. माझे विरोधी गटामधले पॅनलचे जे उमेदवार आहेत ते यापूर्वी संचालक म्हणून खुल्या प्रवर्गातनं निवडून आलेले होते व यावेळेला त्यांनी आरक्षित गटातनं फॉर्म भरलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ त्यांना खुल्या प्रवर्गातनं निवडून येण्याची शक्यता वाटत नाही आहे व ते निवडून येण्यासाठी त्यांनी मागास वर्ग प्रवर्गातनं फॉर्म भरलेला आहे. परंतु मी त्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करू इच्छितो की त्यांची ही नीती ओळखा आणि त्यांना संस्थेसाठी काही करायचं नाही आहे, फक्त निवडून येऊन त्यांना सदस्यपद पाहिजे. पण भविष्यात संस्थेचा विकास कसा करायचा काय करायचा याचं त्यांच्याजवळ काही विजन नाही आहे. खोटे मुलतापा खोटे आश्वासनं देणे किंवा खोटे जाहीरनामा डिक्लेअर करणे तो निवडणुकीपुरता डिक्लेअर करणे व त्याची अंमलबजावणी न करणे हे त्यांचं विजन आहे. परंतु आमच्या जनसेवा पॅनलतर्फे आम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत तो जसाच्या तसा आम्ही अंमलबजावणी करणार याची सर्व कर्मचारी बंधू भगिनींना खात्री देतो व सर्वांना विनंती करतो. पॅनलच्या सर्व उमेदवारांना शिट्टी या चिन्हासमोर सर्व कर्मचारी बंधूंना विनंती आहे की त्यांनी तेथे पोलीसचं चिन्ह मारून आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं ही नम्र विनंती.